राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांनी इंदोर येथे गोळी स्वतःवर झाडून आत्महत्या केले. इंदोरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. त्यांना उपचारासाठी जवळच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. देशभरातून भय्यूजी महाराजांच्या अशा प्रकारे जाण्याने शोक व्यक्त केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यात खामगावमध्ये पारधी आदिवासी समाजाच्या मुलांसाठी सर्वात मोठ्या शाळांमध्ये मोफत शिक्षण व आश्रमशाळा बऱ्याच वर्षापासून चालू आहे. पारधी आणि आदिवासी मुलांसाठी शाळा काढायची आहे अशी चर्चा झाली आणि सुरुवातीपासून मी या शाळेवर शारीरिक शिक्षक म्हणून काम करतो आहे. आणि विशेष म्हणजे या मुलांबद्दल महाराजांना एवढं प्रेम होतं की या मुलांना आल्यानंतर या मुलांना भेटल्याशिवाय ती जात नव्हते कधी. आणि प्रत्येक मुलाला जवळ घेऊन त्याचं म्हणजे जसं आई वडिलांनी प्रेम त्यांनी केलेलं आहे आज ते अशी बातमी समजताबरोबर आम्ही आमचे म्हणजे आम्ही सांगू शकत नाही, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की आज काय परिस्थिती आहे आमची. परंतु त्यांचे कार्य जे आहे ते आज अनेक युवक माझ्यासारखे अनेक युवक आज म्हणजे त्यांची चूल पेटणार नाही हे विषय खोल्याला पण महाराजांचं खूप मोठं एच आय व्ही पॉझिटिव्ह मुलांसाठी जे कार्य आहे ते कोणीच करू शकत नाही. साध्या मुलांचं करू शकतो परंतु आज 52 विद्यार्थी तिथं शिकत आहे आणि याही शाळेतसुद्धा पारधी आणि आदिवासी समाजाचे विद्यार्थी जे आहेत 618 विद्यार्थी एकूण पटावर आहेत आमच्या. भय्यूजी महाराजांनी ही सेवा चालू आहे. भय्यू महाराज यांनी सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांनी आज आत्महत्या केली आणि ही बातमी जेव्हा कानावर पडली तर मनाला एक चटका लागून गेला की शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी लढणारे भय्यूजी महाराज पारधी समाजाच्या मुलांना दर्जेदार शिक्षण घ्यावं याच्यासाठी शिक्षण संस्था उभारणारे महाराज, अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त करून देणारे महाराज आणि अनेकांच्या समस्याचं निवारण करणारे महाराज जेव्हा स्वतः आत्महत्या करतात याचं कारण काय आहे ते मी सांगू शकत नाही, पण झालेली घटना फार दुर्दैवी आहे. अशी घटना कधीच घडू नये. त्यांच्या आत्म्या चिरशांती प्रदान हो. संदीप मापारी, 7 स्टार न्यूज, बुलढाणा.